啊，妈妈，妈妈，我跟你，跟不跟我跟你？啊，还跟哪一个人干啊？他们在哪里？给他挖坟墓去。妈妈，我跟你，跟不跟你？भीमरूपी महारुद्रा वज्रा हनुमानी अनारियंजनी सूता रामदूता प्रभंजना ओम नमो हनुमंताय नमः। जय बजरंग बली की जय। मामा वर्गनी गणपती वर्गनी। अरा अरे कोण आले सका सकाळी? वय बेजारा जोरात ढकलून बघदार इधर जोरात ढकलतो। अरे भूसमेळ्यात काय करतोय? सॉरी सॉरी मामा, पाया पडतो तो। बोला काय पाहिजे तुम्हाला? गणपतीची वर्गणी पाहिजे। बाहेरून बोल। हा आलो लवकर घेऊते आम्हाला। बोला काय पाहिजे? आताच सांगितलं की मामा गणपतीची वर्गणी पाहिजे, किती वेळा सांगू? डोसकं दुखाय लागलं माझं। बोंबलत गावभर पैसे मागत फिरताय, तुम्हाला काय कामधंदा आहे का? नाही मामा, कामधंदाचं साल भर होत आहे, लेकिन बाप्पा साल मी सिर्फ एक बार आता आहे। वा वा, काय टॅलेंट आहे, काय शायरी म्हणली टाळ्या। बोला किती पाहिजे वर्गणी? फक्त 10,000 रुपये द्या। इकडे हा द्या। 10 वर किती शून्य असले? 10,000 रुपये तुला माहित आहे का? माहित आहे, 10 वर 10 शून्य दिले, 10,000 रुपये तुम्ही जा इकडे। अरे भुजनळ्या, 10 वर 3 शून्य दिलं म्हणजे 10,000 उत्तय। शाळेचा तू शाळेच्या मागे फिरतो बोंबलत। होय, पण तुम्हाला कसं कळलं? मामा मारामारी मापकाडी बंद करा आणि 10,000 रुपये वर्गण द्या। तुझ्या आज्यान तरी बघितलेत का 10,000? होय बघितलीत माझ्या आज्यान 10,000। द्या लवकर। मग सांग बरं, 10 किती नोटा म्हणजे 10,000? 10 च्या 10 नोटा म्हणजे 10,000। अरे वा वा, हीच पोरग तेवढं हुशार आहे। एक मिनिट थांब, लगेच वर्गण घेऊन आलो। बर बर बरं झालं सांगितलंस, पैसे तरी मिळा। होय ठीक आहे, 10,000 घे आणि 10,000 पावती दे मला। 4, 5, 6, 7, 8, 9, 10,000 ठीक आहे तुमची घट्टा। हा लावर चांगला कार्यक्रम करा। बर बर चालतंय, 10,000 जुळणी झाली। 10,000 जुळणी झाली। यस यस। अरे थांब थांब थांब, अरे बुरट्या, 10 च्या 10 नोटा मध्ये 100 रुपये असते। 100 रुपये दिले त्याने तुला? काय म्हणजे त्या टांग मारेन, टांग मारली काय? टांग मारे चार मंडळांनी वर्गणी दिल्या, किती जणांनी द्यायची? मी नाही देत, पळत ना तात्या, तापू नका, राहू दे वर्गणी। अरे पोरानो, तात्यांची बॉडी बघा की सेम सलमान खान सारखे। होय, पण सलमान खान 3 वर्ष झालं उपाशालापासून वाळायचं वाटते। हे द्या वस्तू तात्या, आय रक्ता शपथ खरं नाही सांगणार, सलमान खान सारखी स्टील बॉडी आहे तुमची। आयला खरंच काय? होय पोरानो, बाहेर काय उभा राहिलाय? चला घ्या। चला चला। गोलमाल है भाई, सब गोलमाल है। बरं पोरानो, हे माझं वैयक्तिक मंडळ आहे, अध्यक्ष पण मीच आहे, माझं मीच केले मला। ह्याची पी लागलीच, 5,000 ची पावती फाडा। अरे चष्टा गेली। बरोबर या बसतोय ती, बस बसा बसा। अरे पण मी कुठं बसू? इथं मांडे बसा। अरे वय बे खाल्लं काय टोचायला? मोबाईल आहे तात्या, मोबाईल। हा बरोबर। बरं तात्या, तुम्ही एकदम शाहरुख खान सारखं देखणं चिकणं दिसताय। आय खरंच काय? होय ए वर्गणी काय रे तुमची? 500 रुपये आहे तात्या। ए लिहू 500। तात्या तुमची हेअरस्टाईल बघा, एकदम ऋतिक रोशन ग दिसत्या, गावातल्या सगळ्या पुरी म्हणते त्या, बॉयफ्रेंड पाहिजे तर तात्यासारखा। आई खरंच काय? ए 500 लोक 1,000 लिहू 1,000। बर तात्या, तुमचं नाकाव एकदम गोविंदाकडे दिसतंय, गोविंदाकडे। आई खरंच काय? होय। अरे 1,000 नको, 5,000 लिहू 5,000। थँक्यू थँक्यू तात्या, थँक्यू। बरं पोरानो, एक काम करताय का, जरा मालिश करताय का माझी? करतो की तात्या, हे मालिश करा तातीश, मुड नका कुठं तर तात्याला, मालिश नसती करा। पालता करा, पालता उलता करा। हा ओके ओके ओके। हा बस का तात्या? हा बस बस। बरं चला, 5,000 रुपये देतो, बाहेर चला बाहेर। बाहेर या या, हे 5,000 मिळते ते आता। हे या या लवकर। तर पोरानो एक मिनिट थांबा, देतो वर्गणी तुम्हासनी। बरोबर दार उघडतात या, नाहीतर धोतर फाटस तो मारणं हडकुळ्या काटके। ए इकडे या माकडानू, 5,000 वर्गणी तुमच्या काय बाण ठेवाय दिले तुम्ही पैसे एवढं? ए तात्या सकाळी आता गावला। अरे सोडा सोडा सोडा, दे लवकर वर्गणी। अरे देतो की हात तरी सोड। हा सोडतो, दे लवकर। तात्या तुझ्यात राहत, थांब थांब सकाळीच्या।
शक्य जायला तात्यानं पण दिलं नाही वर्गणी. राहू दे वाय प्या, चल त्या आगला मावशी त्या देते का बघ. चल चल जाऊया. मावशी, ए मावशी, वर्गणी दे वर्गणी. हा जरा अजून हळू आवाज होतो म्हणजे की नाहीतर मावशीच्या कानाचं पडदं पडतील. अरे बुरट्या जरा मोठ्या नाग मारकी. मावशी आग लावे, मावशी वर्गण द्या वर्गणे. भाकरी आ मावशी भाकरी नव. अरे आता म्हणलंस की भाकरी द्या भाकरी. भाकरी द्या भाकरी नव, वर्गण द्या वर्गणी गणपतीची. हा किती रे जरा 500 रुपये. ए वाकर खाली लावली होती मला मावशीच. ए थांब थांब, आधी मला 480 रुपयाचे 10 किलो इंद्राणी तांदूळ आणून दे आणि मग उरलेले 20 रुपये वर्गण घे. मावशी राहून तुझी वर्गणी ठेव तुलाच. राहू दे मग जा. इधर भाकरी आणि ताक भाकरी कुछ करून का म्हणजे जरा बारीक होतील. सजवाव गणपतीची वर्गण द्या. जरा जरा पोरण चांगली तयारी करा. बरोबर करतो करतो. या पावती. ओके 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 चला. आणखी अडकलं. अरे गेलं कुत्र. हे चला गेट बंद आहे वाटतं पूर्ण सगळ्या. ऑटोमॅटिक गेट आहे काय. आयदा कुठं गेली ती. ए बुरट्या इकडे आयदा उघडते. आला दादा गणपतीची वर्गणी द्या. किती काढले वर्गणी. फक्त 500 रुपये. 500 गेलारा 5000 रुपये. मस्तपैकी देवबाप्पाची तयारी करा. लाइटिंग बिटिंग आणा. डीजे बीजे लावा. एक नंबर कार्यक्रम झाला पाहिजे आपला. दादा तुम्ही देव माणूस आहे बघा. देव माणूस आहे. इकडे पैसे मागू. हा काय झालं दादा. अहो ती सिरियल मधला देव माणूस नव्हता डॉक्टर. तुम्ही रिअल आयुष्यातला देव माणूस आहे. बरं बरं चालतंय. चांगली तयारी करा. जावा पावती दे रे. या पावती. थँक्यू. चला 5000ची जुळणी झाली बघ भावा. अशी देव माणसं गाठ पडली पाहिजे. तिकडे कुठे जाते. तिकडे ये. चला सतीश भाऊ काय चाललंय. चांगलं झालं करायचं. बरं गणपती येणार ती वर्गण द्यायची का नाही. देणार पण चांगला झाला पाहिजे कारण. एक नंबर करतो द्या. पिछल्या पावती दिन. हे या पावती. ओके चला. बाबा भरपूर पैसे जमा झाले ते बघ आता. होय अरे बाबा आपल्या गावचे नेत्याकडनं वर्गणी घेऊ. लाव की फोन म्हणे त्याला. थांब. हॅलो बोला गे विशाल शेठ. कुठं आहे ते. सध्या आम्ही बंगल्यावर आहे. काय ती समोरच्या घरातलं पाकरू. अरे पाकर पाकर परत बघा नेते. जरा काम होतं तुमच्याकडे. या या बंगल्यावर या. आलो आलो 5 मिनिटात आलो. चला चला. राम्या या वर्षी सरपंच पदाच तिकीट मलाच मिळतंय बघ. नेते मग निवडणूक तयारी लवकरच केली पाहिजे. मग नमस्कार नेते. तुमच्याकडे एक महत्वाचं काम होतं. काय काम आहे. बोला. एक फोन लावतो तुमचं काम करून देतो. ते जाऊ दे. मी ऐकले ते खरं आहे काय. काय ऐकले. पाकराबद्दल तर ऐकलं नाहीच नव्हतं का. पाकराबद्दल नव्हतं नेते. सगळ्या गावात तुमची चर्चा आहे तुम्ही निवडून येणार म्हणून. खरंच काय. मग सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगा माझाच प्रचार करायला. सांगतो पण तुमचं आमच्याकडे लक्ष असू दे म्हणजे झालं. मगापासून तुमच्याकडेच लक्ष आहे. अजून किती लक्ष देऊ. का आता मुक्का घेऊ. हे नेते मुक्का काय घेताय. 4 दिवसात गणपती येणार आहे ती वर्गणीच बघा तेवढं. कुठं आहे बघू. वर्गणी बघू. बघा माझी वर्गणी फाडा. पावती फाडा. पैसे द्या. बरं किती आहे. लय नाही फक्त 51,000 रुपये. 51,000. अरे काही झाली काही. होई होई आकडी काढ आकडी काढ. वाय काढ. नेते उठा उठा. नेते आयटम मिळलं काही. होई नेते उठा. काय झालं. अरे जरा बेतातलं बोला. 51,000 रुपये काय करणार आहे तुम्ही. अहो मंडळाच्या कडेला तुमचा 51 फुटाचा बॅनर लावणार आहे आणि त्यावर लिहिणार आहे आमचे आधार बंब आधार स्तंभ भावी आमदार. आणि का नाही. तुमच्या हातात मोबाईल देणार आहे बटनाचा म्हणजे आयफोन देणार. बरं का नाही. एडिट करून तुमच्या गळ्यात सोन्याचा नेकलेस घालणार. सोन्याचा गोप घालणार 50 तोळ्याचा. असं लय काय काय करणार आहे बघा. खरं काय. ए राम्या चेकबुक काढ रे. किती लिहू. 51,000 रुपये. ले ले नाव सांगा. ले माननीय श्री भावी आमदार श्री 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 शॉर्टकट सांगा. सुभाषराव माने.
सुनी. ओके ओके थँक्यू नेते जातो. ए थँक्यू कुठे फोटो काढ. ए काढ रे फोटो. फोटो बरं ठीक आहे. आता फोटोज काय करायचे आई. फेसबुकला आणि व्हॉट्सअपला टाका. आणि काय लिहू. 51,000 रुपयेचा चेक दिलाय म्हणून. बरं बरं चालते देतो देतो. चला चला थँक्यू थँक्यू. चला ओके चला चला जुळ मी झाले 51,000 चेक बुक राहू दे आपल्या. चला विश्ले भावा सरपंचाने 51,000 चेक दिले का नाही. लागलीच बँकेत जाऊन चेक उठवू आणि रक्कम काढूया आणि डीजे वाल्याच आणि लाइटिंग वाल्याच पैसे बघूया. चालतं चालतं चला चला चला. साहेब हो 51,000 चेक आहे ते उठवून पैसे पाहिजे बघू. अरे या खात्यावर 1 रुपया नाही. जावा घरला. काय सरपंच थांब सरपंच तुझा आहे ना. थांब थांब सरपंच धार धार सरपंच धार. अण्णा अण्णा बाहेर या. नमस्कार अण्णा. नमस्कार. आला सा भीक मागायला. अण्णा भीक मागायला आलेलो नाही आम्ही. गणपती बाप्पाची वर्गणी मागायला आलोया. किती आहे वर्गणी. 500 रुपये. अरे तुमची लायकी आहे का 500 रुपये मागायची. 500 रुपये घेताय आणि तुम्ही कार्यकर्ता काय करताय मला चांगलंच माहिती आहे. बोला काय करतो आम्ही. गावाकडनं पैसे गोळा करायचं, कार्यकर्ते घेऊन मंडळात बसायचं, पत्त्या खेळायचा, दारवा प्याच्या गांजा वाढायचा, असलंच उद्योग चालतात तुमचं. अण्णा तोंड सांभाळून बोला. तुम्हाला वर्गण द्यायची नसली तर देऊ नका, पण आम्हा कार्यकर्त्यांच्या असलं घाणेरड आरोप करू नका. मंडळातल्या एकाला पण कसलं व्यसन नाही. कुठेतरी एकाने केलं असेल म्हणून सगळ्यांनी बदनाम करू नका तुम्ही. इथं आम्ही गणपती बाप्पा येणार म्हणून 15-15 दिवस अगोदर गणपती बाप्पाची तयारी करतो, रक्ताचं पाणी करतो, कुठं कुठनं पत्र गोळा करून आणतो, खाटी गोळा करून आणतो, तेव्हा ती मंडळ उभा राहत. मला माहित आहे सगळं तुमचं धंदे. ही घ्या 50 रुपये लागा वाटायला. अण्णा ही लक्ष्मी आई, ह्याचा असा अपमान करू नका. अण्णा तुम्ही आम्हाला वर्गणी नाही दिली तरी चालतं. ही धरा नको आम्हाला तुमचं पैसे. राहू दे जा पळायत न. आले मोठे गणेश भक्ते. तुम्ही वर्गण दिली नाही म्हणून काय आमच्या गणपती बाप्पाचं आगमन थांबत नाही. नको आम्हाला. जा वाटायला का. चला रे. कोण आलं होत. काय नाही आलेले ती मंडळाची भंपाक पोर. काय म्हटली ते. काय नाही चलतो आत. वय बे भावा त्या अण्णाने लगा सगळा मोडच घालवला. असू दे रे भावा आपल्याला माहित आहे आपण मंडळासाठी किती कष्ट करतोय. रात्रीच्या 2-2 वाजेपत्र आपण मंडळाचं पत्र लावत बसतोया, मंडळाची लाइटिंग करत बसतोया आणि पाण्याची पिसत नसते आपल्याला. ही माणसं अशी बोलते. असू दे आपण आपलं चांगलं काम करत नाही. बाकी काय म्हणतात त्याला लक्ष नाही द्या. बरं चला जाऊया तयारी करू मंडळाची. चला अव ती मंडळाची पोर वर्गणी मागायलेली का दिली नाही. अग महिना नालायक पोर आहे ती. 500 रुपये वर्गणी मागत होती ती. वर्गणी गोळा करते ती आणि आयुष करते ती. होय अव आपल्या लग्नाला 30 वर्ष झाली तरी अजून आपल्याला मूल बाळ नाही. आपलं पोरग जर मंडळात असत तर तुम्ही दिलीच असती की वर्गणी. आपलं पोरग असत असं भंपाक झालंच नसतं बघ. बर बर हो माय गॉड डोक्याला खूप मार लागलाय. रक्त पण खूप गेलंय. ऑपरेशन केलं पाहिजे. ओके सर. तुम्ही ऑपरेशनची तयारी करायला घ्या. तोपर्यंत मी त्यांच्या नातेवाईकांना सांगून येतो. मामा हे बघा मामा डोक्याला खूप मार लागलाय. रडू नका तुम्ही. 1 तासाचं ऑपरेशन केलं पाहिजे. रक्त पण खूप गेलंय. तेवढं काउंटरला 50,000 रुपये जमा करा. आपण लवकर ऑपरेशन चालू करूया. डॉक्टर गरीब माणूस आहे. मी कुठले एवढं पैसे आणलं. अहो मी पण इथे कामालाच आहे हो. त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. आणि जेवढं तुम्ही लवकर पैसे भरशील तेवढं लवकर आपण ऑपरेशन चालू करू. पाया पडतोय माझ्या महिन्याला. अहो माझ्या पुढे पाया पडून काय उपयोग होणार नाही. स्वतःला सांभाळा तुम्ही. अहो मी पण काय करू शकत नाही हो. तुम्ही पैसे जमा केल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. मीच तुमची माफी मागतो. काय करू देवा.
मदत कर देवा, देवा काय करू आता, बायकोचं ऑपरेशन करायचं, पैसे लागणार होतं जरा. किती लागणार आहेत? 50,000. अरे 50,000 एवढं नाही, 2-4 हजार रुपये आहेत माझ्याकडे. राहू दे जात. सोन्या भाऊ, बायकोचं ऑपरेशन करायचं आहे, पैसे लागणार आहेत. सगळे पैसे धंद्याला लावले तर आता माझ्यापाशी काही शिल्लक नाही. बरोबर, ठीक आहे. एक तास झाला आता काय माझी बहिणा वाचत नाही. आता जातो आणि डॉक्टरांचं पाय धरतो आणि म्हणतो माझ्या बहिणीला वाचवा. डॉक्टर पाया पडतो मी तुमच्या, माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्या बायकोचं ऑपरेशन करायला घ्या डॉक्टर. तुमच्या बायकोचं ऑपरेशन आतमध्ये चालू आहे, आताच 50,000 जमा केले. काय कुठे भरलं पैसे? चला दाखवतो बाहेर असते हो बाई तो. यांनी भरलीत बघा तुमच्या बायकोचे ऑपरेशनचे पैसे. हे घ्या 50 रुपये लागा वाटायला. मला माफ करा अण्णा. अण्णा माफ करा, रडू नका. पण पोरानो एवढं पैसे तुम्ही कुठून आणलं सर? वर्गणीचं गोळा झालेलं पैसे होतं, ते दिलं ऑपरेशन. पण आता तुमच्या मंडळातील सजावटीला लाइटिंगला कुठनं पैसे आणणार? अण्णा या वर्षी सजावट थोडी कमी करणार, गणपती बाप्पाची मूर्ती थोडी लहान आणणार, त्यात काय एवढं. पण मैना काकूंचा जीव वाचणं आमच्यासाठी लय महत्वाचं होत. खरंच मला माफ करा रे अण्णा. अण्णा उद्या गणपती येणार आहे, ते रडायचं नाही आता. चला व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.